इप्सार स्कूल ऑफ लॉ कर्जत मध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. BLS LLB 5 वर्षाच्या इंटिग्रेटेड व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 या कालावधीसाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे. आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी लवकरच या संधीचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 7506436965. पुन्हा 7506436965. हा तर केवळ ट्रेलर, पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना टोला. शिवसेनेचा आजचा मेळावा हा तर केवळ ट्रेलर आहे, यातून महेंद्र थोरवे यांच्या हितचिंतकांनी बोध घ्यावा असा टोला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे. हा फक्त ट्रेलर होता, 3 तासांचा पिक्चर दाखवला तर संपूर्ण खोपोली खाली होईल असा विश्वासही उदय सामंत यांनी खोपोलीत आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. या मेळाव्याला शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा खोपोलीतील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवतीर्थावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना केले. मित्रांनो, आज आपल्याला कल्पना आहेच की या रायगड जिल्ह्यामध्ये जरी आपण सत्ताधारी पक्षामध्ये आघाडीमध्ये एकत्रपणे असलो तर शिवसेना कशा पद्धतीने या ठिकाणी अतिशय सक्षमपणे काम करत असताना आपल्याला कशा पद्धतीने दाबलं जाते. परंतु आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत आहोत. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन पक्षप्रमुखांच्या आदेशाने जेवढं सामाजिक कार्य या मतदारसंघासाठी या जिल्ह्यासाठी आपल्याला करता येईल तेवढं सगळीच मंडळी या व्यासपीठावर उपस्थित असताना सगळी मंडळी अतिशय सक्षमपणे काम करत आहेत. आणि म्हणूनच आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीला शिवसेनेचा वर्चस्मा प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे येऊन या निवडणुकीला सामोरे जाऊन जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा आजचा मेळावा हा तर केवळ ट्रेलर आहे, यातून महेंद्र थोरवे यांच्या हितचिंतकांनी बोध घ्यावा असा टोला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी विरोधकांना लगावला. हा फक्त ट्रेलर होता, 3 तासांचा सिनेमा दाखवला तर संपूर्ण खोपोली खाली होईल असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला. अख्खा पिक्चर दाखवायला आपण इकडे जाऊ. हा ट्रेलर बघितल्यानंतर काही लोकांनी बोध घेतला पाहिजे की शिवसेनेला जर डिवाइडचा प्रयत्न केला तर शिवसेनेचा शिवसैनिक 10 मिनिटाच्या ट्रेलरमध्ये काय करू शकतो हे सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे, त्याची शिकवण घेतली पाहिजे. जर 3 तासाचा पिक्चर दाखवायचा असेल तर अख्खी खोपोली खाली करू एवढी ताकद आमची शिवसेनेमध्ये आहे आणि महिन्यामध्ये आहे. एवढाच फक्त बोलायचा सल्ला महेंद्र शेठच्या सगळ्याच हितचिंतकांना मी देतो. नावं घेतच बरेच त्यांचे हितचिंतक आहेत, आपल्या पक्षातले नाही समोरच्या पक्षातले, त्या हितचिंतकांना देतो. आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपलं नेतृत्व हे उद्धव साहेबांचं नेतृत्व आहे, आदित्य साहेबांचं नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व शहराच्या ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्यासाठी सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी कार्यतत्परपणानं काम करावं. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार भरत गोगावले, माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेनेचे सल्लागार बबन पाटील, संपर्क प्रमुख विजय पाटील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, शहर प्रमुख सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवक नितीन मोरे, निकिता मोरे, ईश्वर शिंपी, अनंता पाटील, डॉक्टर हेमंत पाटील यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. दिनेश पाटील, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-37-54.